नमस्कार मुलांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण काही मनोरंजक उदाहरणांमधून भांड्यांच्या क्षमतेला कपॅसिटी लिटरमध्ये कसे मोजू शकतो याबद्दल शिकलो या व्हिडिओमध्ये आपण ह्याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहूया राजू आणि बबलू भोलाच्या दुकानावर तेल खरेदी करायला आले होते दोघे आपापल्या घरातून पातेले घेऊन आले आहेत बोलाने आधी एक लिटरच्या बाटलीमध्ये तेल भरून राजूच्या पातेल्यात ओतले राजूचे पातेले पूर्णपणे भरले आता भोलाने त्याची एक लिटरची बाटली पूर्णपणे तेलाने भरून घेतली आणि बबलूच्या पातेल्यात ओतले पण हे काय बबलूचे पातेले फक्त अर्धे भरले राजू बबलूला लगेच म्हणाला बघ बबलू माझे पातेले पूर्णपणे भरले आहे पण तुझे पातेले अजूनही रिकामे आहे माझ्या पातेल्यात तुझ्या पातेल्यापेक्षा जास्त तेल आहे मुलांनो राजूचे म्हणणे बरोबर आहे का त्याच्या पातेल्यात बबलूच्या पातेल्यापेक्षा जास्त तेल आहे का भोलाने राजूचे बोलणे ऐकले आणि त्या दोघांना पातेले परत केले आणि त्यांना पूर्णपणे रिकामे केले आता भोलाने आधी बबलूच्या पातेल्यात त्याच्या एक लिटरच्या बाटलीने तेल ओतले बबलूचे पातेले अर्धे भरले आता भोलाने आपल्या एक लिटरच्या बाटलीने पुन्हा एकदा बबलूच्या पातेल्यात तेल ओतले अशा प्रकारे बबलूच्या पातेल्याची क्षमता कपॅसिटी किती लिटर झाली अगदी बरोबर बबलूच्या पातेल्याची क्षमता कपॅसिटी दोन लिटर आहे आता भोलाने राजूच्या पातेल्यात आपली एक लिटरची बाटली भरून ओतली आणि राजूचे पातेले पूर्णपणे भरले मुलांनो तुम्ही सांगू शकता का की राजूच्या पातेल्याची क्षमता कपॅसिटी किती लिटर आहे हो राजूच्या पातेल्याची क्षमता कपॅसिटी एक लिटर आहे मुलांनो आता तुम्ही सांगू शकता का की कोणाच्या पातेल्याची क्षमता कपॅसिटी जास्त आहे राजूच्या पातेल्याची क्षमता एक लिटर आहे आणि बबलूच्या पातेल्याची क्षमता दोन लिटर आहे म्हणून बबलूच्या पातेल्याची क्षमता राजूच्या पातेल्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे मुलांनो इथे काही भांडी आणि त्यांची क्षमता लिहिलेली ली आहे तुम्ही यांना कमीपासून ते जास्त क्षमता अशा क्रमाने लावू शकता का तुम्ही पाहिजे असल्यास व्हिडिओ थांबवून याचे उत्तर शोधू शकता शाब्बास मुलांनो तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे अर्ध्या हाफ लिटर जगची क्षमता कपॅसिटी सर्वात कमी आहे आणि हजार लिटर पाण्याच्या टाकीची क्षमता कपॅसिटी सर्वात जास्त आहे मुलांनो लक्षात ठेवा असे जरुरीचे नाही की जर कोणते भांडे जास्त भरले आहे म्हणजे त्याची क्षमता कपॅसिटी पण जास्त असेल जसे इथे तुम्ही पाहिले की राजूचे पातेले एक लिटर तेलाने पूर्णपणे भरले आणि बबलूचे पातेले एक लिटर तेल ओतल्यावर पण बरेचसे रिकामे दिसत आहे जरी ह्या दोन्ही भांड्यांना पाहून तुम्हाला वाटत असेल की राजूच्या पातेल्यामध्ये जास्त तेल भरलेले आहे पण वास्तवात जेव्हा आपण त्यांच्या क्षमतेची तुलना केली तेव्हा समजले की बबलूच्या पातेल्याची क्षमता राजूच्या पातेल्याच्या क्षमतेपेक्षा जास्त आहे म्हणून बबलूच्या पातेल्यामध्ये राजूच्या पातेल्याच्या क्षमतेपेक्षा जास्त तेल भरू शकले भोलाने ही गोष्ट राजू आणि बबलूला समजावली आणि दोघे यासाठी भोलाला धन्यवाद म्हणाले राजू आणि बबलूने भोलाला तेलाचे पैसे दिले आणि आपापले आप पातेले घेऊन आपल्या घरी परतले मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण भांड्याच्या क्षमतेला कपॅसिटी मध्ये कसे मोजू शकतो याच्याशी संबंधित काही गैरसमज पाहिले